नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हृदय गुंतागुंतीचे सोपे उपाय या विषयावर. आणि चर्चेसाठी झी 24 तासच्या स्टुडिओत आलेत डॉक्टर अनिल पोतदार. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर अनिल यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर अनिल हे इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असून मुंबई आणि चेंबूरमध्ये ते कार्यरत आहेत. देशभर त्यांची ख्याती आहे. मनगटाच्या धमणीतून एंजिओप्लास्टी करण्यात ते माहीर आहेत. वर्षाला 1000 अधिक एंजिओप्लास्टी ते करतात. त्यांच्या जगप्रसिद्ध कौशल्याबरोबरच हृदय असलेला हृदयरोग तज्ञ अशी त्यांची ओळख. घाटकोपरमधल्या परिसोहा फाउंडेशनच्या हिंदूसभा हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंधही आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेत. लहान मुलांचं हृदयाचं छिद्र ते विना शस्त्रक्रिया बंद करतात. आजवर 1500 अधिक मुलांना त्यांनी या पद्धतीनं जीवदान दिले. ही सेवा ते विनामूल्य देत असतात. चेंबूरमध्ये त्यांनी स्वतःचं कार्डियक रिहॅबिलिटेशन सुरू केलंय, ज्यामुळे हृदय रुग्णांसाठी व्यायामाचं महत्व आणि व्यायाम कसा करावा याची पूर्ण माहिती योग्य सल्ल्यानुसार दिली जाते. चला तर मग हृदय गुंतागुंतीचे सोपे उपाय या विषयावर डॉक्टरांशी चर्चा करूयात. तुम्ही सुद्धा या चर्चेत सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी आम्हाला सांगा, 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे आहे, त्यानिमित्तानं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? त्यानिमित्ताने मी असं सांगेन की प्रिव्हेन्शन, जे हार्ट डिसीज होऊ नये यासाठी जे प्रिव्हेन्शन आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही. वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने या गोष्टींना उजाळा मिळतो की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि त्यानुसार त्या सल्ल्यानुसार जर आपण आपली जीवनशैली ठेवली तर त्यामध्ये बराचसा फरक पडतो आणि हृदयरोग टाळण्यास बरीच मदत होईल. त्यातले जे काही सल्ले असतात त्यांना उपयोगात आणणे, की म्हणजे एक्सरसाइजचे सल्ले असतात, की रेग्युलर व्यायाम करणे, नंतर खाण्यापिण्यामध्ये प्रिकॉशन्स असतात ते पाळणे आणि गोळ्या औषधं व्यवस्थित घेणे, हे जर प्रिकॉशन्स पाळले तर मला असं वाटतं की त्याचा मेन जो हेतू साध्य होईल, की दरवर्षी जो वर्ल्ड हार्ट डेला आपण उजाळा देतो त्या गोष्टींना, त्याला आपल्याला हृदयाचं काम खूप गुंतागुंतीचं आहे. तसं बघायला गेलं तर जे हृदय रुग्ण असतात त्यांना कुणाला मेडिकल ट्रीटमेंट, कुणाला एंजिओप्लास्टी किंवा कुणाला बायपास, असं वेगवेगळ्या सगळ्या ट्रीटमेंट त्यांना सांगितलं जातं. तर हे सगळं सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना कसं समजावून सांगाल का? हो, हृदय खूप तसं म्हटलं तर गुंतीचं आहे आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, की जसं हृदयाचं मसल आहे किंवा माऊस म्हणतो आपण, नंतर त्याला सप्लाय करणाऱ्या आर्टरीज की धमण्या ज्याला आपण म्हणतो, की ज्याचे मेन ब्लॉकेजेस आपल्याला दिसतात, आणि वाल्व्स झडपा जशा असतात त्या असतात. हृदयाचं कंडक्शन सिस्टम असतं. हृदय जसं दर तासाला किंवा दर मिनिटाला ज्या तऱ्हेने 70-80 या गतीने चालतं, ते चालण्यासाठी हृदयामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची कंडक्शन सिस्टम असते. अशा तऱ्हेचं आणि हृदयाच्या वरती एक आवरण असतं. असे हृदयाचे एक मेन 5 आपण म्हणू की भाग आपण करू शकतो, आणि त्याच्यानुसार मग त्याचे वेगवेगळे प्रकारचे रोग असतात त्यानुसार, आणि त्याची आपल्याला जाणीव असणं थोडं आवश्यक आहे. म्हणजे त्याची जाणीव असली तर आपण आपल्याला काय त्रास होतोय ते लगेच समजून घेऊ शकतो. तुम्ही आता आर्टरीज विषयी बोलला तर या कॉरोनरी आर्टरीज कशा दिसतात आणि ब्लॉकेजेस नेमके कसे दिसतात? आता आपण आज आपण मेनली आपण जे डिस्कस करणार आहोत ते हृदयाच्या ज्या आर्टरीज असतात किंवा हृदयाला जो सप्लाय देणाऱ्या आर्टरीज असतात, त्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या आर्टरीज असतात त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कारण हा सगळ्यात महत्वाचा किंवा जवळजवळ 95-96% जे हृदयाचे रोग होतात ते यामुळे होतात. तर आपण एक चित्र बघूया ज्यामध्ये आपल्याला दिसेल. आता आपण लॅपटॉपमध्ये बघू की जसं आपल्याला हृदयाच्या भोवती किंवा हृदयाच्या आवरणावर किंवा जस्ट हृदयावर आपल्याला ह्या आर्टरीज दिसतात, आणि त्या हृदयाच्यावर तुम्ही जसं तुम्हाला दिसेल की जसं वर एक नळ्या दिसत आहेत त्या हृदयाला सप्लाय करणाऱ्या आर्टरीज असतात. त्यामुळे हृदय जर व्यवस्थित चालायचं असेल तर ह्या आर्टरीजना सप्लाय व्यवस्थित आला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस येतात तेव्हा आपल्याला ते अटॅक येणे किंवा अशा प्रकारचे रोग येतात. त्यामुळे हे आपल्याला महत्वाचे हे कशा असतात की हृदयाच्या वर ह्या पसरतात हृदयावर आणि त्या हृदयाला सप्लाय करतात. मेनली 3 असतात ह्या, लेफ्ट साईडला 2 असतात आणि राईट साईडला 1 असते. अशा 3 हृदयाच्या आर्टरीज असतात.
आणि आपण आता वेगवेगळं की हृदयाच्या ब्लॉकेजेस कसे कसे असतात आणि त्यानुसार काय काय आपल्याला चित्र मिळतं त्याबाबत पण आपण आज डिस्कस करणार आहोत. एखाद्या पेशंटला जर ब्लॉकेजेस असतात तर मग तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट सजेस्ट करता त्यांना, काय नेमकी ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते? हो, आता आपण नॉर्मल ज्या आर्टरीज असतात त्या कशा दिसतात आपण आता हे लॅपटॉपमध्ये बघूया की नॉर्मल आर्टरीज आपल्याला दिसतील की आपल्याला की जसं लेफ्ट साईडला एक आर्टरी असते आणि मेन आर्टरीवर असते, लेफ्ट साईडच्या खालच्या भागाला अजून एक आर्टरी असते, अशी लेफ्ट साईडला दोन आर्टरीज आपल्याला दिसतात आणि राईट साईडला एक आर्टरी. अशा प्रकारे ही राईट साईडची आर्टरी आपण जे बघतोय आता, तर त्यामध्ये आपल्याला राईट साईडची आर्टरी राईट साईडला दिसेल आणि लेफ्ट साईडची लेफ्ट साईडला दिसेल. तर अशा प्रकारे तीन आर्टरीज महत्वाच्या आहेत हृदयाच्या हृदयाला सप्लाय करणाऱ्या. आता आपण जर बघितलं की आता आपल्याला चित्रामध्ये जे दिसत आहे त्यामध्ये जर मेन आर्टरी जी खाली येते आहे त्याच्या एकदम शेवटी तुम्हाला दिसेल की सप्लाय बिलकुल नाहीये, एकदम शेवटच्या भागामध्ये आपल्याला असं दिसेल की बिलकुल सप्लाय येत नाहीये त्या बाबतीत, तर त्या आर्टरीला हा ब्लॉकेज जर बघायला गेलं तर आपण हा ब्लॉकेज किती आहे 100% आहे. मग आपण म्हणतो की अरे आपल्याला एक ब्लॉकेज आहे 100% आहे. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता हे 100% ब्लॉकेजला आपण काय केलंय, की आता समजा ह्या 100% ब्लॉकेजला ट्रीटमेंट काय दिली डॉक्टरांनी असा आपल्याला प्रश्न पडला तर आपण असं म्हणू शकतो की याला आम्ही काही केलेलं नाहीये, मेडिकल ट्रीटमेंटवर ठेवलेलं आहे. अच्छा, असं तर हे मेडिकल ट्रीटमेंटवर का ठेवलं आपण, कारण हा ब्लॉकेज एकदम शेवटी आहे, डिस्टली आहे, म्हणून प्रत्येकानी ब्लॉकेज असले की लगेच घाबरून जाण्याची गरज नसते. त्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी असतात की हा सुरुवातीला आहे का मध्यभागामध्ये आहे का शेवटी आहे, जर शेवटच्या भागामध्ये ब्लॉकेज असेल तर त्याला आम्ही मेडिकल ट्रीटमेंटवर ठेवतो. शेवटच्या भागामध्ये दोन किंवा तीन आर्टरीमध्ये जरी सगळ्यामध्ये शेवटच्या भागामध्ये कधी कधी ब्लॉकेज सापडतात त्यावेळी त्यांना आपण तरी सुद्धा मेडिकल ट्रीटमेंटवर ठेवतो. त्यामुळं ब्लॉकेज असताना एंजिओप्लास्टी होतेच किंवा बायपास होतच असं नाही, तर प्रत्येक हा पेशंट वेगळा असतो, त्यांनी एक दुसऱ्याला आपल्याशी कम्पेअर करू नये आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला जो असतो तो ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून दिलेला असतो, त्यामुळं तो पाळणं आवश्यक आहे किंवा ते समजून घेणं आवश्यक आहे की आपल्याला ब्लॉकेज. आता बऱ्याच वेळा ह्याचा काय होतो की आम्ही आपण हे सगळं का करतो की बऱ्याच वेळा लोकांना फसवलं जातं की तुम्हाला 100% ब्लॉकेज आहे, आम्ही या पद्धतीने काढून देऊ, आम्ही बिना ऑपरेशनचं काढून देऊ, बिना एंजिओप्लास्टीचं काढून देऊ, बिना बायपासचं काढून देऊ. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की सुद्धा तुम्हाला मेडिसिनवर काही ब्लॉकेजेससाठी ठेवू शकतो, काही करायची गरज नाही, पण तुम्ही खोट्या डॉक्टरांकडे जाऊन त्यासाठी पैसे खर्च करून त्यावर मग ते म्हणतील की तुम्हाला बघा आम्हाला कित्येक वर्ष तुम्हाला म्हणत होते की लगेच एंजिओप्लास्टीची गरज आहे, आम्ही तुम्हाला कितीतरी वर्ष काही केलं नाही, तर अशा प्रकारचे ते ब्लॉकेजेस असतात ज्यांना काही करावं पण लागत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यांना आपण पेशंट असं सांगू शकतात की आम्हाला मेडिकल ट्रीटमेंटवर राहायचं आहे, आम्हाला काही करायचं नाही, किंवा डॉक्टरांनी सांगितलं तर त्या सल्ला व्यवस्थित पाळून तशा गोळ्या व्यवस्थित घेऊन त्यांना रेग्युलर दाखवून त्यांचा हृदय व्यवस्थित चालू शकतं वर्षानुवर्ष. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा काय प्रश्न आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत नाशिकहून सुरेश आहेत. सुरेश, प्रश्न विचारा तुमचा. आपण पुन्हा एकदा सुरेश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. डॉक्टर, एंजिओप्लास्टी मग कोणाला सजेस्ट केली जाते? कारण तुम्ही आता सांगितलं की अगदी शेवटी ब्लॉकेजेस असतील तर मेडिकल ट्रीटमेंटवर ठेवलं जातं. हो, आता आपण ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण बघूया की लॅपटॉपमध्ये बघूया आपण की आता आपल्याला दिसेल की जी वरची धमणी आहे याच्यामध्ये दोन धमण्या तुम्हाला दिसत आहेत, मेन आर्टरीमधून दोन धमण्या निघत आहेत आणि त्यामध्ये जी वरची धमणी आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल की अगदी सुरुवातीला एकदम बारीक झालेली आहे, म्हणजे त्याच्यामधनं रक्त ते आहे की नाही आर्टरी असं वाटतं आपल्याला. आणि हा ब्लॉकेज, हा ह्याला आपण ब्लॉकेज म्हणतो बेसिकली, आणि हा ब्लॉकेज कुठे आहे, एकदम सुरुवातीला आहे, एकदम सुरुवात जिथून आर्टरी होते वरची त्याच्या सुरुवातीला आहे, त्यामुळं हा ब्लॉकेज फार महत्वाचा, त्याच्यामुळे कधी कधी पूर्ण जीवन या ब्लॉकेजवर अवलंबून असतं. इथे जर आर्टरी बंद झाली तर कधी कधी पूर्णपणे म्हणजे इव्हन आपल्याला रिस्क ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो तसं पण होतं, त्यामुळे एवढी छोटी आर्टरी दिसणारी ही पूर्ण आयुष्याला सांभाळते. त्यामुळे या ठिकाणी जर ब्लॉकेज असेल तर मग आम्ही सांगतो की तुम्हाला एंजिओप्लास्टी किंवा जर जास्त ब्लॉकेजेस असतील काही असेल तर त्याचं बायपास किंवा जे काही आहे ते या आर्टरीसाठी आम्ही सजेस्ट करतो, ते करणं आवश्यक आहे.
मग ज्यावेळी आवश्यक आहे त्यावेळीच आपण सांगतो की आवश्यक आहे. पण या असं जर ब्लॉकेज असेल तर मात्र एंजियोप्लास्ट. आता एक सांगतो तुम्हाला मी, हा ब्लॉकेज आपण आता बघितला, या ब्लॉकेजला बरेच जण म्हणतील की आता समजा हे आणखीन कोणाकडे गेले की ज्यांनी सांगितलं की आपल्याला एंजियोप्लास्टी करू नका, बायपास करू नका, मग ते सांगणार तुम्हाला की तुम्ही स्पीडनी चालू नका, तुम्ही वजन घेऊन चालू नका, तुम्ही जेवल्यावर चालू नका, तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका, आणि मल्टिपल रिस्ट्रिक्शन्स येणार. त्यापेक्षा सगळ्यात चांगला उपाय काय की याला एंजियोप्लास्टी करून याच्यामध्ये जर स्टेंट किंवा स्प्रिंग बसवली तर तुमची आर्टरी नॉर्मल होऊन जाते आणि तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकाल ज्या पूर्वी करत होते तुम्ही. त्यामुळे तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफ हा खूप सुधारून जाईल आणि खूप वाढेल. आणि त्यामुळं कधीच एखादी एंजियोप्लास्टी जेव्हा अगदी गरजेची असते जेव्हा तेव्हा सांगितली जाते तेव्हा केलेली केव्हाही चांगली. क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यामध्ये खूप फरक पडतो. आणखी एक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊ. आपल्यासोबत सचिन आहेत मालेगावहून. सचिन प्रश्न विचारा. सचिन तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो सचिन प्रश्न विचारा. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचू शकत नाहीये. मी खरं तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगेन की जेव्हा प्रश्न विचारता त्यावेळेला टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि प्रश्न विचारा. डॉक्टर, बायपास कोणाला सजेस्ट केली जाते? जसं मेडिकल ट्रीट आणि एंजियोप्लास्टी कोणाला सजेस्ट केली जाते ते तर तुम्ही सांगितलं. आता यामध्ये आपल्याला आपल्याला परत एकदा आपण बघूया इकडे याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये. आता आपल्याला दिसेल की राईट साईडची आर्टरी, आता ही आर्टरी आपल्याला वर दिसते आहे, ही पूर्णपणे बंद आहे. वरून जे दिसेल तुम्हाला की ते कट झालेली आहे पूर्णपणे. आता ही कट झालेली आर्टरी ही एक 15 मिनिटांमध्ये अशी दिसते एंजियोप्लास्टी नंतर. त्यामुळं एंजियोप्लास्टी करायची का ह्याला नुसतं सोडून द्यायचं मेडिकल ट्रीटमेंटवर गरज नाही. आता एकच नसचा ब्लॉक आहे, समजा एकच आर्टरीचा ब्लॉक आहे, त्यामुळे ह्याला एंजियोप्लास्टी सांगितली आहे आणि ही आर्टरी पूर्णपणे नॉर्मल झाली 15 मिनिटात. मग ह्या आर्टरीमुळे होणारे सगळे दुष्परिणाम टाळून आपण मेडिकल ट्रीटमेंटवर राहून ही आर्टरी उघडली नाही आपण तर त्यानुसार खूप त्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं आपलं. त्यामुळे द बेस्ट उपाय काय ह्याला की एंजियोप्लास्टी करून हा ब्लॉकेज काढणे. पण जर आपल्याला की सापडले की मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत, आता या देशामध्ये आपल्याला दिसेल की खूप मल्टिपल खूप ठिकाणचे ब्लॉकेजेस आहेत, तर अशा वेळी आपण मग बायपास सजेस्ट करतो. मला बायपास विषयी बोलायचं, पण एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊ. आपल्यासोबत चोप्रा आहेत पुण्याहून. प्रश्न विचारा तुमचा. हा सर, मी हॅलो. हा तुम्ही सर सलग बोला. हा सर, माझे वय 68 वर्षाचं आहे, पण माझ्या बायपास होऊन 7-8 वर्ष झाले आहे. अजून मला घाम येतो, थकवा येतो, छातीमध्ये दुखणे होते आणि चालताना पण मला त्रास होते. आपण उत्तर घेऊया तुमच्या प्रश्नाचं सगळ्यांकडून. हो, आता ह्यांना 7-8 वर्षांनंतर बायपासच्या 7-8 वर्षांनंतर त्रास होतो आहे. तर मी त्यांना असं सजेस्ट करेन की त्यांनी काही टेस्ट करणं आवश्यक आहे, ज्या आपल्या रेग्युलर टेस्ट आपण म्हणतो की इको, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट, ह्या दोन टेस्ट करणं आवश्यक आहे. 2D इको आणि स्ट्रेस टेस्टमध्ये आपल्याला कळतं की नेमकं हृदयाचं पंपिंग किती आहे आणि किती प्रकारे धोका आहे. आणि मग त्यानुसार ह्या दोन टेस्ट जर निगेटिव्ह आल्या किंवा पॉझिटिव्ह आल्या समजा तर त्यांना एखाद्या वेळी कधी कधी परत एंजियोग्राफी लागू शकते, हे बघण्यासाठी की नेमका काय प्रॉब्लेम आहे, बायपासचे ग्राफ्ट व्यवस्थित चालू आहेत का नाहीत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. कधी कधी त्यांच्यामध्ये कधी प्रॉब्लेम आला तर आपण त्याला एंजियोप्लास्टी परत करू शकतो. कधी कधी काय होतं की स्वतःची जी ब्लॉकेज येण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू राहते, ती प्रक्रिया तर आपण थांबवत नाही, त्यामुळे कधी कधी नवीन ब्लॉकेजेस येतात आणि मग ते त्रास येतात. तर हे आहे का दुसरं काही कारण आहे, यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार मग पुढे जे काही टेस्ट लागतील त्या करणं त्यांच्या दृष्टीनं चांगलं राहील. मला बायपास म्हणजे काय ते जाणून घ्यायचं, पण ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. तुम्ही सुद्धा या चर्चेत सहभागी शकता, त्यासाठी आम्हाला संपर्क साधा. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हितगुज. स्वागत. आपण हृदयाविषयी चर्चा करतोय आज डॉक्टरांशी. आपण पुन्हा चर्चेकडे वळत. डॉक्टर, तिन्ही आर्टरीमध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर अशा परिस्थितीमध्ये एंजियोप्लास्टी करता येते त्या रुग्णावर? हो, करता येते. पूर्वी हे होतं, म्हणजे खूप ब्लॉकेजेस परत यायचे, लोकांना वाटायचं परत. आजकाल तर आपण बघू की जवळजवळ 100 मध्ये 99% लोकांना
ते परत काही येत नाहीत, त्यामुळे बायपास सारखा त्यांना रिझल्ट मिळतो आणि बऱ्याच वेळा करता येते ती. आता आपण बघूया लॅपटॉपमध्ये बघूया आपण की एखाद्या पेशंटला जर आपल्याला तिन्ही वेसलला बायपास तिन्ही वेसलला जर ब्लॉकेज, त्याच्यामध्ये बघा तुम्ही की खालची जी आर्टरी आहे ज्याला आपण सर्क्युम्फ्लेक्स म्हणतो आणि वरची जी आर्टरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल नॅरोइंग्स दिसतील किंवा असं बारीक बारीक झालेल्या ठिकाणी दिसतील. आता त्या म्हणजे हे या दोन्ही आर्टरीमध्ये तो ब्लॉकेज आहे. ओके, आणि आपण बघू की जसं आपण बघू की हे आता ही फिगर बघा तुम्ही, आता हे अँजिओप्लास्टी करून आपण हे दोन्ही ठिकाणचे ब्लॉकेज काढून टाकलेले आहेत. अशा तऱ्हेने आपण तिसऱ्या राईट साईडचा जरी असला तरी राईट साईडचा ब्लॉकेज पण आपण अशा तऱ्हेने काढून टाकतो. अशा दृष्टीनं तिन्ही नसामध्ये आर्टरीमध्ये जरी ब्लॉकेज असतील तरी आजकाल जे स्टेंट आहेत ते इतके चांगले आहेत की जवळजवळ 100 99 लोकांना काहीच प्रॉब्लेम येत नाही वर्षानुवर्षे. त्यामुळे जर ब्लॉकेजेस काढण्यास शक्य असेल तर बेस्ट आहे की आपण अँजिओप्लास्टीने काढू, म्हणजे बायपास टळतं. बायपास म्हणजे पूर्ण ओपन हार्ट सर्जरी, मेजर सर्जरी. आणि अँजिओप्लास्टीमध्ये जर कधी प्रॉब्लेम आलाच तर त्याला आपण पुन्हा बायपास करू शकतो. त्यावेळी ती होण्याची शक्यता आजकाल फार कमी. त्यामुळे अँजिओप्लास्टी हा एक चांगला उपाय आहे. स्टेंटच्या किमती कमी झाल्यामुळे मल्टिपल अँजिओप्लास्टी ज्या आहेत त्या सुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी किमतीत होतात, 2.25 लाखापर्यंत होतात, 3-3 स्टेंट टाकून सुद्धा. त्यामुळे त्याचा फायदा लोकांनी घ्यायला काहीच हरकत नाही. आणि मल्टिपल व्हेसल्स असतील तरी सुद्धा जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर ते म्हणत असेल की अँजिओप्लास्टीने शक्य आहे काढणं तर आय थिंक वी कॅन ऑलवेज गो अहेड अँड डू इट. नॅचरल बायपास हा एक शब्द सध्या कानावर पडतोय, तर नॅचरल बायपास म्हणजे नेमकं काय असतं? आता आपण बघूया की याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये आपण बघू की नॅचरल बायपास म्हणजे काय असतं. की आता आपल्याला वरची जी आर्टरी दिसते आहे वरच्या दोन आर्टरीजमध्ये, खालची आर्टरी तुम्हाला दिसेल की पूर्णपणे बंद आहे, खाली काहीच तुम्हाला दिसणार नाही, आता पूर्णपणे बंद दिसेल. आणि त्याच्या खाली तुम्हाला काही आर्टरीज दिसतील छोट्या अशा, तर त्या नॅचरल बायपास आहेत. म्हणजे वरची आर्टरी जर पूर्णपणे बंद झाली तर ती खालची आर्टरी त्याला सप्लाय देते. आता याच्यामध्ये आपल्याला दिसेल की आता ह्या फिगरमध्ये बघा तुम्ही की एक खालून वरपर्यंत आर्टरी चाललेली आहे, तर ती आर्टरी पूर्णपणे लेफ्ट साईडच्या वरच्या आर्टरीमधून पूर्ण सप्लाय देते त्याला, याला आपण नॅचरल बायपास म्हणतो. आणि ह्या छोट्या छोट्या आर्टरीज जसं तुम्ही एक्सरसाइज करता तशा तशा ह्या डेव्हलप होतात. आणि मग बायपास नेमकी कुणाला सजेस्ट केली जाते? आपण मगाशी त्याविषयी बोलत होतो. आता आपण बघू की आता आपण ही तुम्ही बघा की हिचं राईट साईडमध्ये पूर्णपणे ब्लॉक आहे ही आर्टरी, आणि लेफ्ट साईडला मेन आर्टरी जिथून सुरुवात होते तिथे बघा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून, तिथेच ब्लॉक आहे. जेव्हा अशा तऱ्हेचे ब्लॉक असतात, मल्टिपल ब्लॉकेजेस असतात, तिन्ही आर्टरीमध्ये खूप सारे ब्लॉकेजेस असतात, त्यावेळी आपण बायपास सजेस्ट करतो. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत पण ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहील, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हितगुज. डॉक्टर, तिन्ही आर्टरीचे जर ब्लॉकेजेस काढायचे असेल तर ते कितपत कठीण असतं आणि पेशंट अशा परिस्थितीत किती सुरक्षित असतो? ऍक्च्युली आम्ही पूर्ण वर्क आमचं पूर्ण रेडियल आर्टरीमधनं करतो, म्हणजे हाताच्या धमनीतनं करतो. आणि अँजिओग्राफीला युजली 3-4 मिनिटं लागतात. आणि जर तिन्ही आर्टरीचे ब्लॉकेज काढायचे असतील तर अंदाजे 1 तास पाऊण ते 1 तास लागतो. त्यामुळं बायपासपेक्षा खूप कमी वेळ लागतो आणि पूर्ण छाती फाडावं लागत नाही. आणि आय थिंक रिसेंटली आपण जर बघायला गेलोत तर बरेचसे पेशंट हे करतायत आणि शक्यतो बायपासला बायपास करतायत. आता आपण ह्याच्यामध्ये अजून एकदा बघूया की लॅपटॉपमध्ये की समजा जर एका आर्टरीमध्ये आता मेन आर्टरीमध्ये तुम्हाला दिसेल की खूप सारे ब्लॉकेजेस दिसत आहेत, तुम्हाला खाली जी नळी जाते त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस दिसत आहेत, राईट साईडची ही नळी बघा याच्यामध्ये खूप ब्लॉकेजेस दिसत आहेत. आणि हेच आपण जर अर्ध्या तासाने बघितलं अँजिओप्लास्टी नंतर तर बघा किती सुंदरपणे ही मेन आर्टरी ओपन झालेली आहे, ही राईट साईडची आर्टरी ओपन झालेली आहे. अशा तऱ्हेने तिन्हीच्या तिन्ही आर्टरी आपल्या पूर्णपणे ओपन होतात आणि बायपास सारखा रिझल्ट आपल्याला 1.5 पाऊण तासात मिळू शकतो. पण मग पुन्हा ब्लॉकेजेस होण्याची शक्यता कितपत असते? पुन्हा ब्लॉकेजेस होण्याची शक्यता 1% म्हणेल मी. आजकाल नवीन ज्या स्टेंट्स आलेले आहेत किंवा नवीन जे स्प्रिंग झालेले आहेत त्याच्यामध्ये पुन्हा बायपास किंवा पुन्हा ब्लॉकेज होणे किंवा पुन्हा काही लागणे ह्याची शक्यता फार कमी आहे. आणि जवळजवळ 1% शक्यता राहते.
झालं तर कुणाकुणाला काय होतं की स्प्रिंग जे असतात किंवा स्टेंट आपण ज्याला म्हणतो त्या कुणाकुणाला सूट करत नाही त्यांच्या बॉडीला, त्यावेळी त्या परत ब्लॉकेज होतात किंवा त्याला ते आपली बॉडी परत फेकून द्यायचा प्रयत्न करते त्याला, त्यावेळी ब्लॉकेजेस परत होतात. त्यामुळे फार कमी शक्यता आहे. जर तिन्ही आर्टरीचा ब्लॉकेज काढायचे असतील तर मग त्यावेळेला नेमकं काय केलं जातं? दोन आर्टरीचे एनजिओप्लास्टी करायची की काय? आपण जसं आता आपण हे बघितलं, ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण काय बघितलं की प्रत्येक पेशंट हा, हे सगळं सांगण्यामध्ये उद्देश हे होता की प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे आणि त्याचे डिसिजेस वेगळे असतात. त्याचे डिसिजन्स जे घेतले जातात ते ब्लॉकेजेस किती जरी असतील तरी ते किती महत्वाचे आहेत, कुठल्या आर्टरीजमध्ये आहे. आता एखाद्या आर्टरीला नॅचरल बायपास झाला आहे समजा, तर दोन नसांची अँजिओप्लास्टी करून काम चालू शकतं तुमचं, तिसऱ्या आर्टरीला करायची गरज नाही. अशा प्रकारे डिसिजन्स घेतले जातात. त्यामुळे तिन्ही आर्टरीला ब्लॉकेज असतील तर त्यांना करायची गरज असतेच अशी नाही. कधी कधी अटॅक आला असेल तर मेन आर्टरीला पण आपण ब्लॉकेज काढतो. काही छोटे ब्लॉकेजेस असतील तर त्यांना मेडिकल ट्रीटमेंटवर ठेवतो आपण. त्यामुळे हे जे डिसिजन्स असतात हे परिस्थिती किंवा त्यानुसार घेतले जातात, त्यावेळेची परिस्थिती बघून घेतले जातात. थोडक्यात परिस्थिती आणि प्रत्येक रुग्ण हा वेगवेगळा असतो त्यामुळे त्यानुसार निर्णय घेतले जातात. डॉक्टर, एनजिओप्लास्टी, बायपास, मेडिकल ट्रीटमेंट या सगळ्याबद्दलचा संभ्रम आज तुम्ही दूर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये इथेच संपतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जे 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.